आदिवासी पाड्यातील विविध समस्यांप्रकरणी श्रमजीवी संघटनेचा अप्रभा क्षेत्र कार्यालयावर मोर्चा। श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभा क्षेत्र कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता। पालिका हद्दीतील गणेशवाडी, इंदिरानगरवाडी, आरएसवाडी, ठाकूरवाडी या आदिवासी पाड्यांवर नागरी सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या विरोधात सदर मोर्चा नेण्यात आला होता। यावेळी आंदोलकांनी संघटनेचे जिल्हा सचिव राजेश चन्ने, कल्याण तालुका सचिव नंदू जाधव, कल्याण तालुका शहर अध्यक्ष लहू भोगटे, तालुका अध्यक्ष विष्णू वाघे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांना निवेदन सादर करून पाणी, रस्ता, बत्ती, स्वच्छता याविषयी आदिवासी पाड्यात जाणवणाऱ्या समस्यांविषयी आपली बाजू मांडली। या संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी वाघचौरे यांनी दिले आहेत। यावेळी बोलताना आपण स्वतः सर्व पाड्यांची पाहणी करून लवकरच तेथील समस्या जाणून त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत उद्यापासून या आदिवासी भागात टँकरने पाणीपुरवठा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। रवींद्र जाधव, कल्याण। असेल की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे आदिवासी पाडे आहेत, या आदिवासी पाड्यामध्ये एकूणच नागरिक सुविधांचा आणि मूलभूत प्रश्नांचा जो अभाव आहे, त्या संदर्भात या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत वाघचौरे साहेब यांना या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही आज कळवलेलं आहे। आणि मला खरं तर आज आनंदही वाटतो की या ठिकाणचे जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांनी एक साधेबाधक पद्धतीने चर्चा करून मुख्यतः ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचं त्यांनी मान्य केलं। परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हे अमृत महोत्सव वर्ष सुरू आहे। एका बाजूने देशामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोषात अमृत महोत्सव साजरा होतो आणि दुसऱ्या बाजूने आदिवासी गरीब कष्टकरी वंचित माणूस पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांकडे मागणी करत होती, खेदजनक बाब आहे। खरं तर या योजनेच्या अंतर्गत पाण्याचं टँकर देणं हा एक पर्याय होऊ शकेल, परंतु या ठिकाणच्या बांधवांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा शुद्ध आणि मुबलक पाण्याची व्यवस्था महानगरपालिकेने करावी अशी मागणी आज या निवेदनाद्वारे आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर साधे प्रश्न आहेत की पिण्याचं पाणी आहे, अंतर्गत रस्ते आहेत की आदिवासी पाड्यामध्ये कुठल्या प्रकारचा अंतर्गत रस्ते नाही आहेत, त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते झाले पाहिजेत। मी पर्याय म्हणून या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आदिवासी विभागाचा वर्षाचा 9000 कोटीचा बजेट आहे, परंतु आदिवासी विभागाकडे कुठल्या प्रकारची महानगरपालिकेची मागणी नसल्यामुळे या ठिकाणच्या आदिवासी वस्तींचा विकास झाला आपण आपल्याला दिसत नाही आहे। त्यामुळं आगामी काळामध्ये महानगरपालिकेने थोडासा वेळ दिला आणि त्यांनी मनापासून जर काम केलं तर आदिवासी पाड्यांचा हा चेहरा 2023 बदलेल। जर यांनी प्रपोजल तशा पद्धतीचं केला तर बाकी पाठपुरावा करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या माध्यमातून नक्कीच या आदिवासी पाड्यांचं चित्र बदलेल असं अपेक्षा आज आजच्या शिष्टमंडळामध्ये व्यक्त करतो। आणि या उद्यापासूनच या ठिकाणचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते प्रत्यक्ष पाड्यावरती जाऊन प्रत्यक्ष पाणी करणार आहेत। मला वाटतं त्यांनी पाणी केल्यानंतर त्यांच्याही लक्षात येईल की आम्ही महानगरपालिकेमध्ये आहोत की ग्रामपंचायतमध्ये आहोत असा त्यांना प्रश्न त्यांनाही पडेल। त्यामुळं आजच्या शिष्टमंडळामध्ये आम्ही एक साधा इशारा दिलेला आहे आणि मला खास करून आजच्या अधिकाऱ्यांना आणि सर्वांना सांगायचं आहे की आम्ही देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष वाट पाहिली, कोणीतरी आमची व्यवस्था करेल परंतु कोणीही केलेलं नाही। कदाचित याच प्रश्नासाठी श्रमजीवी संघटनेला मोर्चा काढावा लागेल अशी परिस्थिती निर्माण करू नये। आणि श्रमजीवी संघटना तुम्हाला सर्वांना माहीत आहे की श्रमजीवी संघटनेचा रेकॉर्ड अजून कोणीही मोडलेलं नाही, 1.5 लाख लोकं संघटनेची मोर्चाला उपस्थित असतात, कदाचित ती वेळ महानगरपालिकेवरती येऊ नये अशीच अपेक्षा आजच्या निमित्ताने करतो। महानगरपालिका वार्ड क्रमांक अ ह्या वार्डावर आम्ही एक शिष्टमंडळाचं आयोजन केलं होतं आणि हा शिष्टमंडळ आमचं 12 होतं, परंतु काही कारणास्तव इथले सहाय्यक आयुक्त हे काही कारणास्तव ते एका मीटिंगमध्ये गेले होते, त्याच्यामुळं या शिष्टमंडळाला उशिरा सुरुवात झाली। तत्पूर्वी आम्ही ह्या ठिकाणी आमचं एक रोष म्हणून आम्ही ह्या ठिकाणी एक आंदोलन म्हणून साजरं केलं आणि आत्ता शिष्टमंडळामध्ये आमचे व्यवस्थित असं चर्चा झाली। मग हा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, घरकुलांचा प्रश्न असेल, घरपट्टीचा प्रश्न असेल, अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, ह्या प्रश्नांवर आमचे व्यवस्थित चर्चा झाली आणि त्याच्यावर चर्चेमधून असे काही मार्ग काढण्यात आले की टिटवाळा दर्गावाडीचा हा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न, त्या ठिकाणी योजना मंजूर आहे परंतु
निधी उपलब्ध नसल्यामुळे तिथली योजना ही राबवता आली नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी योजना पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी पाणी पुरवठा पाण्याची सोय म्हणून तिथून टँकरची व्यवस्था प्रत्येक दिवशी एक टँकरची व्यवस्था करण्याचे ठरलेले आहे. तसेच घरपट्टीच्या बाबत जे घरपट्टीची आकारणी ज्या असताना तसं एक उग्र आंदोलन छेडणार एवढं आज मी ह्या घडीला प्रभागामध्ये जे काही विभाग आहेत आदिवासी पाडा म्हणून त्या ठिकाणी बरेच काही प्रॉब्लेम आहेत, समस्या होत्या आणि त्या अनेक दिवसापासून आहेत. आज जे निवेदन आपल्याला प्राप्त झालं त्याच्यामध्ये अंतर्गत रस्ते आहेत, पाण्याची पिण्याच्या पाण्याची फार महत्त्वाची समस्या त्यांची होती आणि त्यानंतर शाळा स्वच्छता असे विविध असे प्रकार आहेत. आणि ज्यावेळेस ते त्यांचे प्रतिनिधी बोलले त्यावेळेस की आदिवासी लोकांसाठी या सुविधा का दिल्या जात नाहीत, बाकी सर्वांना या सुविधा आहेत, तर याचा निश्चितपणे यावेळेस आपण विचार करणार आहोत. त्याचे निवेदन जे आहे ते आपल्या मुख्य कार्यालयात माननीय महोदय यांच्याकडे आपण देणार आहोत. तसंच तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण त्यांना पाण्याची व्यवस्था टँकरच्याद्वारे पुरवण्याचं आश्वासन आपले जे संबंधित अधिकारी आहे यांना कळवलेलं आहे आणि उद्यापासून त्यांना आपण टँकर जे आहे ते रोज आम्ही आदिवासी पाड्यामध्ये देणार आहोत आणि या व्यतिरिक्त जे काही त्यांच्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवण्याचा आपण आपल्या वतीने प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करणार आहोत. तेवढंच मी सांगितलं.